जवळ शनिवारवाडा होता दोन रुपये शनिवारवाड्याचं तिकीट असायचं बाहेर जाऊन कुठं पैसे भरता येत नव्हते हो, म्हणून त्या दोन रुपयाच्या तिकीटात शनिवारवाड्यात जाऊन आत बसलो आणि दिवस दिवस त्या अभ्यासाचे करत सगळे सेट केले काही प्रयत्नानं ते सगळे यश कुठंतरी हुलकावणी देत होतं काही वेळेला प्रिलियम्स मेन्स आणि थोड्या थोड्या ज्यातनं बाहेर खरं पडत गेलो काय करायचं असा मोठा प्रश्न होता चाळीस हजार रुपये त्यांना कसे द्यायचे याच्या पुढं माझं मोठं संकट होतं आज आठ वर्षानंतर त्याच दिशा अकॅडमीमध्ये जवळपास दर महिन्याची चाळीस लाख रुपयाची सॅलरी मी आता देतोय आपल्याकडं पैसे नसतील आर्थिक कुठलीही गोष्टी अगदी अस्वस्थ असतील किंवा आपण त्या बेसपर्यंत नसू तर नक्की एक्झॅक्टली आपण काय प्रोग्राम काय प्लॅन करायला पाहिजे <प्रेंग> <प्रेंग> स्पर्धा परीक्षातलं एक अधिकारी बनण्याचं स्वप्न आणि तो अधिकारी बनत असताना केलेले प्रचंड प्रयत्न पण ह्या प्रयत्नांना आलेलं अपयश ह्या अपयशालाच न घाबरता त्याच्यातून झालेले बदल आणि एक शिक्षकाचा मुलगा एक संस्था शिक्षण संस्था सुभी उभी करू शकतो ती स्थापू शकतो आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकतं स्पर्धा परिषदला आलेलं अपयश हे मला एका वेगळ्या करिअरकडे घेऊन गेलं आणि एक वेगळ्या भविष्याला तिथपर्यंत नेऊन गेलं याच माझ्या आयुष्याची या, या भविष्याची कहाणी तुमच्यासमोर आहे मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम संस्थापक अध्यक्ष दिशा अकॅडमी वाई मला अजूनही तो दिवस आठवतो एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एक्याण्णवची गोष्ट आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी साडेआठ वाजले होते आणि मी एक टी व्ही बघत होतो एक छोटं समचं दोन रूमचं घर आणि टी व्ही बघत होतो आणि हे बघत असतानाच मला त्यावेळेस माझ्या शेजारचे आले आणि त्यांनी सांगितलं की काय करतोयस मी त्यांनी पाहिलं मला आई काय करते असं त्यांनी विचारलं आणि त्यानंतर असं झालं की ते मला घेऊन बाहेर गेले की ते म्हणाले चल आपण जायचं एक ठिकाणी काम आहे आणि मी त्यांच्यासोबत खरं गेलो मला माहीत नव्हतं की एक्झॅक्टली त्यांच्यासोबत गेल्यानंतर काय घडणार आहे काय आणि ज्या ठिकाणी गेलो पाहिलं तर प्रॅक्टिकली माझ्या वडिलांचा खरा ॲक्सिडेंट झाला होता रस्त्यावर का, का, ते पडलेले होते माझी छोटीशी ते वडिलांची गाडी पडलेली होती आणि वडील तिथं गेलेले होते मला समजत नव्हतं सगळी गर्दीकडे नव्हती आणि मला लक्षात येत नव्हते की नक्की काय चालू आहे किंवा का काय काय घडतंय मी त्यांना ओरडून म्हणत होतो की ते पडलेत त्यांना उचला काहीतरी करा पण त्यांनी सांगितलं मला की अरे तुझे वडील गेलेत आणि त्या क्षणात मला एक भोळ आली समजलं आहे की काय झालं आणि नंतर एक अर्धा बनत सर मी जेव्हा जागा झालो तेव्हा लक्षात आलं की मी घरातल्या शेजारी कुठतरी आहे आणि अर्धावरडा सगळं चालू आहे रडतायत सगळे तो सगळ्यात मोठा क्षण माझ्या आयुष्यातला खरं बदलणारा ठरला त्यानंतर मार्क बारावीचा निकाल लागला एप्रिलनंतर मे महिन्यात जूनमध्ये निकाल लागला रिझल्ट आला मार्क्स चांगले होते पण हे जे काही घडलं होतं ह्या घडल्या घडल्यानंतर वडिलांना गेल्याचा एक शॉक घरामध्ये सगळ्यांना होता तिथं दोन तीन महिने आई स्पीचलेस होती तिला काही समजत नव्हतं आणि मग अशा अवस्थेत शिक्षणासाठी बाहेर जाणं हे न बाहेर जाणं मला पॉसिबल खरं शक्य होत नव्हतं आणि मग तिथंच मी ग्रॅज्युएशन करायचा निर्णय घेतला बी एस सी माझं वाईमध्ये झालं वाई हे छोटंसं निमशहरी खरं गाव बी एस सी झाल्यानंतर वेगळे चॅलेंज खरं समोर होते की काय करायचं पुढं त्याच्यानंतर गाईड करायला कोण नव्हतं ज्यावेळेस आयुष्याचा एक असा टप्पा येतो की जिथं खरं प्रॅक्टिकली वडील म्हणून कोणतरी किंवा घरातला कुटुंब प्रमुख कोणतरी जवळ असायला पाहिजे अशी जेव्हा क्षण असतो अशाच वेळेस जर आपल्या घरातलं कोण नसेल तेव्हा जाणवतं की खरोखर पोरकं होणं म्हणजे काय असतं किंवा घरातलं वडील नसणं म्हणजे खरं काय असतं ते मला त्यावेळेस खरं जाणवलं होतं ग्रॅज्युएशन नंतर मग शिवडी निर्णय घेतला की आपण काहीतरी त्यावेळेस कम्प्युटराईज सगळ्या गोष्टी नवीन आल्या मला अजूनही आठवतं की तो हायर डिप्लॉमेंट सॉफ्टवेअर इंजिनिंगचा मी कोर्स सुरू केला आणि त्याच दरम्यान मला एम एस सीच्या ॲडमिशनचा कॉल आला आणि मी त्याच्यानंतर मग तो निर्णय बदलला आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला मी बारामतीला एम एस सीला खरं गेलो एम एस सी करत असताना एक कायम डोक्यात बॅक ऑफ द माइंड होतं की आपल्याला काहीतरी आहे कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यातून आपण बाहेर पडलोय घरी वडील नाही आहेत आई अशीच या या सगळ्या अवस्थेतनं थोडी स्वतःला सावरते ती शिक्षिका प्राथमिक शिक्षक वडीलही शिक्षक होते आणि या सगळ्यातनं सावरत असताना डोक्यात कायम होतं की मला काहीतरी करून दाखवायचं आणि त्याच दरम्यान मला इंट्रोड्यूस झालो मी ह्या कॉम्पिटेव एक्झामला एम पी एस सीच्या अशा सारख्या परीक्षांना खरं इंट्रोड्यूस झालो आणि तिथं मला जाणवलं की एखादा चांगला जर अधिकारी म्हणून मी काही काम करू शकलो तर आईने केलेल्या कष्टाचं चीज होईल आणि मला काहीतरी समाजासाठी करता येईल आणि मग स्पर्धा परीक्षांक आलो तोही दिवस मला आठवतं की मी नाशिकला आफ्टर एम एस सी गेलो आणि तिथं गेल्यानंतर एक वर्षभर तिथला खरं कोर्शी फीज वगैरे ह्या सगळ्या अडचणीतनं भरली गेलीच पण तो एक वर्षभर झाल्यानंतर पी एस आयच्या प्रिमियमचा निकाल आला मेन्सला परत बसण्यासाठी वर्षभराची फी संपलेली होती आणि मला थोडं कंटिन्यू कर करायचं होतं पण पॉसिबल नव्हतं आम्ही दोन तीन मित्र त्या नाशिकच्या सेंटर्समधून मी बाहेर एका छोट्या गावात परत राहायला गेलो आणि त्या गावात राहायला गेल्यानंतर तिथं अशी अवस्था आम्हाला होती की दोन वेळेस जेवणाची ॲडजस्टमेंट करणं पण बरंच मुश्किल होतं पुण्यामध्ये वर्क करत असताना अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी होती की पुण्यात गेल्यानंतर राहायला जागा नव्हती मग अशा व्यवस्थेत काय केलं तर मित्राचं तो एम आर होता आणि त्याच्यामध्ये त्या एम आर शिप करत असताना त्याचं जिथं ज्या कंपनीमध्ये होता त्यांच्या एक दुकान होतं आणि त्या दुकानाच्या वर्षा पोटमाळ्यावर राहायला होतं आणि त्या पोटमाळ्यावर सहा सात महिने राहून तिथं खरं सुरुवात माझी त्याच्यातली झाली त्याच्यानंतर मग परत अभ्यासाला जागा नव्हती जवळ जा शनिवारवाड होता दोन रुपये शनिवारवाड्याचं तिकीट असायचं बाहेर जाऊन कुठं पैसे भरता येत नव्हते म्हणून त्या दोन रुपयाच्या तिकीटच शनिवारवाड्यात जाऊन आत बसलो आणि दिवस दिवस त्या अभ्यासाचे खरं सगळे सेट केले पुण्यामध्ये असताना एक एक गोष्ट अशी घडली होती की मला पुण्या टू वाई यायचं होतं आणि पुन्हा टू वाई येत असताना असा प्रसंग होता की त्यावेळेस बावीस रुपये तिकीट होतं त्या बावीस रुपये सुद्धा जमवण्यासाठी मला जवळपास आठ ते नऊ दिवस लागले आणि त्याच्यानंतर मला एक दिवस घरी जायची वेळ होती असं काही परिस्थिती खूप बेता बिकट होती असं नव्हतं पण मला स्वाभिमान एक थोडासा सारखा असा जाय की किती दिवस आपण आई आणि तिच्या सगळ्या दिलेल्या गोष्टींवर पण काम करायचं किती दिवस करायचं पण स्वतः काहीतरी करायला पाहिजे फॉर्च्युनेटली दोन तीन परीक्षा अशा पास झाल्यामुळं मला वेगळ्या ठिकाणी जाता येत होतं वेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिव्ह एक्झामला स्पीकर म्हणून किंवा टीचर म्हणून जात होतं मला अजूनही तो प्रसंग आठवतो की जो पहिला माझ्या आयुष्यातला कमाईचा जो कमाई म्हणून आपण ती अशी होती की एका कोचिंग क्लासमध्ये मी सुपरवायझर म्हणून मला बोलवलं होतं आणि त्या दिवशी मला तिथं मिळाले त्या एक तासाच्या सुपरव्हिजनचे तीस रुपये ही माझ्या आयुष्यातली पहिली कमाई होती या तीस रुपयाला अशा वेगळ्या पद्धतीनं मी पाहिलं बघितलं जपलं आणि कदाचित तेच तीस रुपये किंवा ती आलेली कमाई कुठल्या कष्टाची कुठल्या पद्धतीची हे प्रत्येक वेळेस मला क्लिक क्लिक होत होतं गेलं पार्श्वभूमी काही असू देत पण आपण विचार चांगले ठेवले प्रामाणिक प्रयत्नांमध्ये आपण उतरलो आणि प्लॅटफॉर्म तयार केलं तर मला वाटतं की भविष्यापर्यंत जायला किंवा एक चांगलं आयुष्य घडवायला नक्कीच त्याच्यातून वेगळं काही गोष्टी आपण घडवू शकतो हे करू शकतो मला तोही क्षण आठवतं की त्यावेळेस सकाळच्या वेळेस आम्ही झुणका भाकर केंद्रात पाच रुपयाची ती झुणका भाकर खायचो आणि संध्याकाळी मी भात वगैरे शिजवून सगळे खरं सगळ्या गोष्टी करत होतो याच्यातच माझं ते वर्ष संपलं पुण्यात आलं पुण्यात पुन्हा एकदा ह्या सगळ्या परीक्षेत तयारीला उतरलं पण काही प्रयत्नानं ते सगळं यश कुठंतरी हुलकावणी देत होतं काही वेळेला प्रिलियम्स मेन्स आणि थोड्या थोड्या ह्याच्यातनं बाहेर खरं पडत गेलो काय करायचं असा मोठा प्रश्न होता दोन हजार एक साल होतं ते आणि स्पर्धा परीक्षांच्या त्यावेळेस एक फ्रॉड बाहेर आला आणि दोन वर्ष टोटली सगळ्या एक्झाम कॉम्पिटिव्ह एक्झामच्या सगळ्या क्लोज झाल्या आणि मग अशा अवस्थेत घरी जायचं तर मानसिकता नव्हती पण घरी जायचं गारं जावंच लागणार आणि म्हणून शेवटी निर्णय घेतला की पुन्हा एकदा वाईल आपल्या नेटिव्ह प्लेसला जाऊया जाऊन काय करणार आहे हे मोठं चॅलेंज होतं आणि मग ठरवलं की आपण कोचिंग युनिट्समध्ये उतरूया ह्याचं कारण असं होतं कारण जरी घडी गेल्यानंतर ज्या दोन वर्षात चार वर्षात मला एम पी एस सीने जे शिकवलं होतं प्लॅनिंग डिसिप्लिन वर्किंग हे सगळं मला कोचिंग सेंटरमध्ये उपलब्ध कर होतं करता येऊ शकत होतं आणि म्हणून निर्णय घेतला की आपण छोट्याशा कोचिंग सेंटरपासून सुरुवात करूया आणि मग त्याला सुरुवात झाली हे दिशा स्टडी सेंटर नावाने छोटंसं घर जे आईने त्याच्यात ॲडजस्ट केलं त्या घरातला एक छोटासा हॉल आणि ह्या हॉलमध्ये कॉट वगैरे ह्या सगळ्या लहान लहान सगळ्या गोष्टीं त्याच्यामध्ये एक छोटा फळा लावलेला भिंतीला आणि तीन विद्यार्थ्यांकडून माझ्या दिशा स्टडी सेंटरची कर सुरुवात झाली अशा अतिशय छोट्या तीन मुलांच्याकडून केलेली ह्या दिशाची सुरुवात ही आता जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांकडं आणि दोघांच्या के दो स्टाफकडून केलेली सुरुवात हे दोनशे स्टाफकडं जवळपास पोचलेली आहे चाळीस हजाराची पे पेमेंट न करता येणारी दिशा आज चाळीस लाखाच्या पेमेंटपर्यंत पण महिन्याला पोचू शकते हे फक्त आणि फक्त छोट्याशा प्रामाणिक प्रयत्नातून आहे दोन हजार दोनला मी जेव्हा वाईमध्ये गेलो आणि आपला कोचिंग सेंटर सुरू करायचा निर्णय घेतला सुरुवात केली तर ती सुरुवात झाली माझी खरं फक्त तीन विद्यार्थ्यातून त्याच्यात पण दोन मुलं होती आणि एक मुलगी होती सातवीची दोन विद्यार्थी आणि एक पाचवीची मुलगी होती मला तोही प्रसंग आठवतो आहे की पहिला दिवस होता सतरा जून तारीख होती त्या कोचिंगचा पहिला दिवस होता आणि आता सुरुवात करायची तर आपण पूजन करून करतो आई घरात होती पण शुभ अशुभ आईनीकडून तिच्याकडून पूजा होणं ती म्हणाली की नको तू मला पूजा नाही करता येणार तर त्या छोट्याशा मुलीकडून मी खरं ती क्लासची पूजा केली तो फळा अजूनही माझ्याकडे ज्या खुर्चीवर मी दोन हजार चारला सुरुवात केली ती खुर्ची अजून माझ्याकडं तिथं अजूनही तिचा प्लेम इथं आणि सुदैवाने ज्या मुलीकडून मी पूजा केली ती मुलगीही आफ्टर ग्रॅज्युएशन आफ्टर तिच्या मॅरेज आता सगळं झालं आहे पण तीसुद्धा एक शिक्षिका म्हणूनच काम करते याचंही मला खरं तर या गोष्टीचं खूप कौतुक आणि त्याचा आनंद आहे अकॅडमीच्या फॉर्मेशननंतर हा विचार नुसताचा ठेवून चालणार नाही मग विचार केला की के, आपण थोड्याशा चेंजेस गेलं पाहिजेत आणि मग या अकॅडमीला कन्वर्ट केलं फॉर्मल सिस्टीममध्ये आणि मग आईच्या नावाने एक सुमन एज्युकेशन सोसायटी नावाची एक संस्था रजिस्टर केली आणि मग दिशा पब्लिक स्कूल या शाळेची खरं स्थापना केली हे सगळं करताना मधल्या सांगतानासुद्धा मला अगदी त्या छोट्या छोट्या गोष्टी आठवत की एकदा अशी परिस्थिती होती की आम्ही दोघांनीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या म्हणजे ज्यावेळेस मी ह्या सगळ्या टीममध्ये भारच्या राज्यातले जेव्हा शिक्षक आणण्यासाठी पुण्यामध्ये आलो त्यांच्यावर मिटिंग्स केल्या तर एक त्यावेळेस एका शिक्षकाचा पगार विचारला तर मिनिमम लेवल ऑफ फ्रेशर टीचरचा पगार फॉर्टी थाउजंड होता चाळीस हजार रुपये त्यांना कसे द्यायचे पुढं माझं मोठं संकट होतं आज आठ वर्षानंतर त्याच दिशा अकॅडमीमध्ये जवळपास दर महिन्याची चाळीस लाख रुपयाची सॅलरी मी आत्ता देतो आहे हे मला अगदी आवर्जून जाणवत आहे की ह्या गोष्टी आहेत दोन लोकांपासून सुरू झालेली ती सुरुवात आज जवळपास दोनशे स्टाफ आहेत अडीच तीन हजार विद्यार्थी आहेत हे सगळं करताना ह्या मागच्या सगळ्या पार्श्वभूमी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं लिंक होत होत गेली इथं चेंजेस आणि करेक्शन्स कसे असायला पाहिजे टार्गेट कसे असायला पाहिजेत हे मला प्रत्येक प्रसंगाने मी खरं शिकत गेलो आपल्या कड पैसे नसतील आर्थिक कुठलीही गोष्टी अगदी अस्वस्थ असतील किंवा आपण त्या बेसपर्यंत नसू तर नक्की एक्झॅक्टली आपण काय प्रोग्राम काय प्लॅन करायला पाहिजे तर माझं अगदी स्पष्ट मत या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे की एक क्लिअर कट डोक्यात पहिले की स्वतःवर एक शंभर टक्के विश्वास आपला असायला पाहिजे दुसरी एक्झॅक्टली गोष्ट असायला पाहिजे की व्हिजन क्लिअर असायला पाहिजे जे तुमच्या डोक्यात थॉट आहेत ते अतिशय क्लिअर ट्रान्सपरंट असायला पाहिजे या थॉटला था, ऑन पेपर उतरवलं पाहिजे कागदावर मनातले विचार कागदावर उतरवलेल्या त्या सगळ्या गोष्टी आणि मग त्या मी प्रत्येक वेळेस हातात घेत गेलो प्रत्येक गोष्टीला थरवत गेलो आणि हातात घेतलेल्या गोष्टीवर काम करत करत गेलो बहुधा याच सगळ्या कामामुळे मला प्रत्येक ठिकाणचं ते यश दस तसं दिसायला लागलं मी मगाशी बोलताना एक प्रसंगात सांगत होतो तिथं की वडील गेल्यानंतरचा प्रसंग त्याच्यानंतर पुण्यात गेल्यानंतर माझा तो दुसरा प्रसंग चेंज ओवर होत गेले कुठं तर वडील गेला हा सगळ्यात ड्रास्टिक चेंज झालेला आयुष्यातला पुण्यात गेल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये दे उतरलो हा दुसरा चेंज आणि त्यानंतर परिस्थितीनं सगळ्या गोष्टी थांबवल्या कुठलेही सगळे होप सगळे थांबवले समोर अंधार सगळा होता अशा अवस्थेत पुन्हा वाईत गेलो आणि वाईत गेल्यानंतर परत आयुष्याला नवी केलेली सुरुवात आहे हा तिसरा आयुष्यातला खरं बदल होता कायम डोक्यात ठेवलं होतं की करायचं ते प्रामाणिक आणि जबाबदारीनं करायचं आणि प्रत्येक वेळेस दोनच शब्दांना जपत गेलो एच आणि आर एच फॉर ऑनेस्टी आणि आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जी गोष्ट समोर आहे ती जबाबदारी म्हणून खांद्यावर घ्यायची आणि ती प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे पार पाडायची असं जर करत गेलो तर मला नाही वाटत की कुठल्या यशापासून आपण लांब राहू किंवा कुठलं यश आपल्यापासून आपल्याला दूर खेचायल तिथं काही प्रसंगामध्ये मला ही गोष्ट जाणवते की मला अगदी साधा अगदी स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दलचा एक शेअरिंग करता आले की जसं ग्रॅज्युएशन झालं आईने हे सांगितलं तर किती दिवस तू आता ह्या सगळ्या गोष्टी करणार कुठंतरी नोकरी आणि ह्या सगळ्यात उतरलं पाहिजे पण डोक्यात जो जो हे होतं की काहीतरी अधिकारी बनायचं आणि ते सगळं मावळलेलं चित्र दिसत होतं अशा अवस्थेत पुन्हा व्हाई लागेलनंतर मी जे मघाशी म्हणाला की आईने सांगितलं की आता काहीतरी वेळ निघत चालली आहे तुझं वय वाढत आहे लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टीत उतरलं पाहिजे तोही मला क्षण आठवतोय की लग्न करायची अशी वेळ होती पण त्यावेळेस मला कुठलाही बाकी फॅमिली मेंबर्स असं कुठलाही सपोर्ट नव्हते स्वतःचा इन्कम हार्डली किती रुपये दाखवायचा म्हणजे जो लग्नाचा बायोडाटा करायचा होता त्या बायोडाटावर सुद्धा ॲव्हरेजली मला साडेसात हजार रुपये मा मासिक इन्कम एवढा मी लिहिला तो पण धाडसानी लिहिला होता मित्रांनी सांगितलं अरे ली काय होत नाही बघूया असं म्हणून तो खरं तर धाडसानी लिहिला होता कारण तेवढं सुद्धा कमाई जर मला समोर दाखवत आली नाही तर कुठलं स्थळ कुठलं मुलगी आपल्या आयुष्यात येईल का नाही अशी शंका होती तर फॉर्च्युनेटली त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या जमल्या आणि सगळे बदल परत करत होत होत गेले असे काही बिकट प्रसंग अशा काही अडचणी समोर जरी आल्या तरी पण मनातली एक प्रामाणिक इच्छा आणि डोक्यातले असणारे क्लिअर कट विचार याच्यातनं हे सगळं दिशाचा हा सगळा परिवार उभा करत गेलो आणि आताही तो तितक्याच प्रमाणात आहे दोन हजार पंचवीस पर्यंत दिशाचं एक रेसिडेन्शियल इनेट पोटेन्शियल बेस असणारं रे स्कूल रेसिडेन्शियल स्कूल फॉर्मेशनचं टार्गेट आहे आणि दोन हजार पस्तीस हा दिशा युनिव्हर्सिटीचा डो, टार्गेट डोक्यात ठेवून ही सगळी माझी टीमसोबत काम करते आणि मला खात्री आहे की या सगळ्या ह्याच्यातून या सगळ्या लहान लहान गोष्टीतून बऱ्याच गोष्टी आपल्याला बदलता येतात करता येतात जाता जाता एक आवर्जून शेअरिंग करेन की आयुष्यात बनायचंय व्हायचंय काय तर दोन किंवा तीन गोष्टींकडे लक्ष असावं तो म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास पूर्णपणे असायला पाहिजे दुसरी गोष्ट जे डोक्यात असेल ते विचार क्लिअर कट व्हिज्युअल्स क्लिअर असायला पाहिजेत इमॅजिनेशन्स क्लिअर असायला पाहिजेत हा दुसरा पॉईंट आहे आणि तिसरा मुद्दा सगळा की जे काही विचार कराल तो होशमध्ये विचार पाहिजे आणि जे काही काम कराल ते जोशमध्ये काम करा बस यू कॅन गेट युअर एक्सल्ट करिअर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका